ಐಕೋಲಿಮ್ ಕಾನೆ ರೋಕ ಬುಚ್ಕೋ ಬರು ನಿತಿನ್ नमस्कार मंडळी, तर मी गणेश कोळी, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. 6:30 सकाळचे आणि मी आलो पुन्हा एकदा कोळीम झोलायला. आपण एकदा आपल्या मावशींची बघितली होती फुंडे गावातली आग्र्यांची कोळीम झोलताना, तर आज इकडं दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. नक्कीच आजची पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आवडला तर लाईक करा, जसं शेअर करा. चला आता करतो आपण सुरुवात. हे बघा समोर बघताय, बघा कोळीम किती आहे, बघा बारीक 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 सगळा कोळीम. कोळीम तुम्हाला रात दाखवलं असेल, पण असा एकदम पाण्याचा कोळीम कोणी दाखवलं असेल ना ते पण सांगा मला कमेंटमध्ये. बघा कसा समोर कोळीम तारावलाय. आता आवरा कोळीम बघून नजरा लागतील लोकांच्या. हे बघ, हे सगळा कोळीम आहे बघा. कशी जार आहे कोळीम काने, लोक बुचक भरून नेतील. आवरा सगळा कोळीम आहे. आवरा बारीक कोळीम तुम्हाला कोणी असं दाखवलंय का गोवा? बघा मी तुम्हाला बारीक असं कोळीम पण दाखवते कसं असतं पोहोचत. बघताय ना समोर इकडे, म्हणजे पागला पण माणसं आहेत, वावरी टाकली आणि भरपूर लोक कोळीम पकडतात. इथं मोठी खार आहे, त्याच्यामध्ये भरपूर मावरा पण आहे, भरपूर लोक मच्छी पकडतात. झोलाची अशी पद्धत आपण एकदा मावशी यांच्याकडे बघितलेली आहे. दादा आहे, दादा कोणचा तू? गावांचा. मुरबीचा? मुरबीचा आहे. असं झोलते झोलणं पण मस्त आहे बनवला, एकदम छोटा असं ना हलका आहे. कोळीम दिसते त्यांचा हाताना जात आहे बघ. आलं दिसला तर हात लावू द्यायला खाली कोण मला हातावचे हातावचे. हे बघ कोळिंब कसा येते बघ, बारीक आहे ना एकदम एकदम बारीक. झोल झोल झोल. आता झोलते एक अशी झोलत झोलत चाललंय. बायक ते बघ दिसते बघ वरती कोळीम बारीक 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 जाम आहे. मस्त आहे दादानी बघूनच दिल खुश झाला. मस्त आला बघ, मस्त आला बघ. असं कोळीम आला पाहिजे तारावलंय. दादा तू रोज येतस का? कधी येतस रोज? 2-3 किलो नेतो. 2-3 किलो? वा वा वा, जाम नेतस मग. मामा आले आणि साफ करायला बोली म्हणलं सगळं साफ करायला. मामाच्या थोडीशी पद्धत वेगळी आहे, त्यांच्याकडं कचरा कमी आहे इथं, म्हणून ते वरवर्षी फक्त काढतात. आपण मागच्या वेळी मावशी जजा बघितल्या होत्या, मावशी कशा एकदम एक साईडनं सगळा साफ करत होतं, कारण तिथं कचरा जास्त होता. इथं बघता मामा तुम्ही एकदम व्यवस्थित फक्त वरचा वरचा तो कचरा आहे ना तो काढतात. त्यांच्याकडं कोळीम जास्त आहे ना, कचरा कमी आहे. आतमधला कोळीम तो कालवताना का जो कचरा आहे ना तो सगळा वरती येते. मागच्या वेळी पण आपण कोळीम साफ करायची पद्धत दाखवली, त्याच्यामुळे जास्त काही दाखवायची गरज नाही. कमी आहे ना कचरा? हा तो पालाच आहे, म्हणजे असं घाण नाही, पोपेट बिपेट अजिबात नाही ना. बघताय समोर अजिबात पोपेट नाही, त्याच्यान साफ केलाय मामाने वरचा वरचा, अजिबात पोपेट नाही, एकदम नील कोळीम आहे बघते, एकदम कोरा.
मामा पण कसं झोलतंय बघ एकदम व्यवस्थित. मामा कौशी होता का ते लय वर्ष तुम्हाला ना अशी झोलाची एक पद्धत आहे वेगळी. मामा हातवरती करतो उंडचा ते बघ किती मोठा उंडा बनवलाय मामाने. बघ आवरा मोठा उंडा मामाने केलाय कोळी. काहीच नाही काहीच नाही अजून याच्या जास्त असत आहे. बघा असं कोळी बघा आता मामाने बघता येतलं इथे झोला मारला असं कोळी मारला उंडा दाखव मामा आवरा उंडा भरलाय बघा. हे मामाने किती आणलाय बघ कोळी मी साफ करते सगळ्या कोळी पाला आहे त्याच्या बाकी काही कचरा पोपेटा नाही तो पाला आहे फक्त पालाच जास्त आहे तो पाला करताय फक्त बघते. अशी अशी पद्धत आहे बघा पाला करायची. थोडस पळून जाते बाहेर पण पाला पण डायरेक्ट करतो. बघितली असावं ना एक वेगळी व्हिडिओ नक्कीच. आपण एकदा व्हिडिओ टाकली होती कोळमाची तिथं मावशी सापडत होत्या. इथं बघितलं असेल तुम्ही इकडे सगळं मामा पकडतात म्हणजे हा फरक असतं म्हणजे जागे जागेचा फरक असतं. आता उरणमध्ये भरपूर आता कमी झालं आहे कोळीम पण इकडं भरपूर कोळीम आहे म्हणजे. तर आता तुम्हाला तुम्ही ते व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की तुम्हाला बारीक बारीक कोळीम असं पाण्यावर कसं आहे तो पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला कसा कोळीम असतं कसा होतं. कोळीम म्हणजे नक्की सगळ्यांना माहिती आहे कोळीम म्हणजे कोळीबीचा जीव असतं बारीक पण त्याला जाम महाग आहे जाम भाव जाम आहे कोळपाला. आपल्याकडे तर म्हणजे उरणमध्ये त्याला सोन्याचा भाव देतात पण तिकडे कमी आहे इकडे थोडा भरपूर आहे म्हणून स्वस्त आहे. आपल्या सोबत कोण आहे बघा नितेश पाटील जिम ट्रेनर आहे बॉडी बिल्डर काय बोलायचं. तर आता तो कोळी आपण आपला रेसिपी पण बनवायची आहे कोळमाची बघू. आई काही वेगळा बनवायचा प्रयत्न करते का पेंडी बनवते तर बघू घरी गेल्यावर आपल्याला समजेल. चला आता आपण कोळीम घेऊ आणि जाऊ घरी. समोर बघताय कोळीम त्यांनी एकदम साफ केला आहे आणि एकदम असा भारी झाला आहे ना तुम्हाला दाखवते मी. हे बघा कसा एकदम भारी एकदम साफ करून घेतला एकदम व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता काहीच घाणं अजिबात काय घाणं आहे एकदम भारी करून घेतला आहे. बघा आईने आता कोळीम बनवायला घेतला आहे आपला मधोमध आहे कोळीम आपला त्याच्या बाजूला बघू शकते आपला सामान्य काय काय बनवायचा वड्या बनवायच्या. आपण एकदा बनवलेल्या लोकांना लय आवडलेल्या परत बनवायच्या वड्या तर त्या आपण तिकडे बनवलेल्या जंगलात आजार बनवू घरी. चला आता करते मिरची आहे ना लसूण आला मीठ हलद मसाला चिकन मसाला बाकीचं पीठ आणि कोळी ओके. तर या आईने असं सगळं साहित्य घेतलंय बघू शकते समोर सगळं मिक्स करशील का कोळमामध्ये कोळमामध्ये सगळं मिक्स करेल बघू आपण कशी इकडे बनवते एकदा बघितलंय तर परत बघू सगळं एकत्र असं सगळं मिक्स करते. ए भाई मस्त आता ते एकदम सगळं एकत्र एकजीव करते कालवते सगळा सगळा कोळमा सोबत आहे ना त्याचे सगळं आपलं जे पदार्थ आपण घेतले आहेत ना ते सगळं एक कालवत आहे. तर वड्या बनवायच्या आपला वड्या कोळमाच्या वड्या लागतात भारी म्हणजे त्याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. आता वडे टाकले का लोकांनी फोन करतील आम्हाला कोळी मामा मीच आणलाय मी शूटिंग करायला गेलो तिकडनं थोडंसं आणलंय
आपले नितेश पाटीलनी दिलाय आपल्याला थोडासा. बघा कसा आईने सगळा एकजीव केला मस्त. आय वडे कसे भारी होते ना. हा भारी एकदम कडक एकदम कडक कडकच बनवायचे आपले वडे. बघा असा सगळा एकजीव केलाय. सगळा मसाला बिसाला हळद मसाला मीठ सगळं त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलाय. सगळं एकजीव करून घेतलाय. त्याच्या आई बनवली वड्या. तर आता झाली जवळजवळ आता सुरुवात आपली. बघू आता आई कशा वड्या बनवते. चला आई बोलतो सुरुवात. गॅस पेटवर सुरुवात करते. चला गॅस पण आपली पेटली. हवा पण ठेवला आईनी. आमचे विश्व तिकडं बॉम्ब आलते. सुरुवात टाकला आईने तेल. आई म्हणजे जास्त बनवते ना तर जास्त काय त्याच्यामध्ये टाकत नाही. नॉर्मल आपली रेसिपी असते ना त्या हळद मसाला जास्त वापरते. आपल्या कोलीन एकजू केलाय. त्याच्या आता घाली वड्या. कोली म्हणजे जवळजवळ 99% आगरी लोक आगरी कोळी लोकांचा फेवरेट आहे. तो भेटत नाही. लय कमी भेटत. 300 रुपयाचा बघा कसा देतात. 50 रुपयाचा मग एवढसा 50 रुपयाचा वाटत. काय तो कोलीम सोन्याचा भाव आहे त्याला कोलमाला. असो जे हात आपलं दिलंय त्याच्या बनवलं घेतलंय. आणि वड्या इकडे तेल तापलं ना काय डायरेक्ट लाईव्ह म्हणजे यातून घेऊन डायरेक्ट वड्या बनवायला सुरुवात करी. वड्या बनवायला डायरेक्ट सुरुवात. डायरेक्ट कोलमा काले कोलमाच्या वड्या. डायरेक्ट आहे नी वड्या बनवायला केली सुरुवात. जागेवर घरचे घरी नक्कीच. कमेंटमध्ये सांगा की या वड्या जर आपण विकायला जर ठेवल्या म्हणजे जर एखाद्या स्टॉलवर जसं आपण बघतो की जवला वाकरी वगैरे असतं असं स्टॉलवर जर या कोलमाच्या वड्या जर विकायला ठेवल्या तर ते कितीला वडी भाकरी एक वडी आणि एक भाकरी किती रुपयाला प्लेट असेल. कमेंटमध्ये नक्की सांगा किती रुपयाला प्लेट होईल. काय करते पलटी मारते झाल्या. कडा कडा कोलमाच्या वड्या. बघा झाल्या वड्या. बघा लगेच कडक एकदम असा सुगंध सुटलाय ना भारी. आमची अख्खी बिल्डिंग अकरा यावाची बघायला काय दिसते म्हणून. आई सांगते आता भाकर गावचं तर खा. आधीच मी आली खाल्लाय भरपूर सकाळची नाश्ता केलाय. पण आता काय एखादी भाकर खाणंच आहे ना. आवरा भाई आयटम काले कोलमाच्या वड्या. हे वड्यांच्या बद्दल काय सांगायचं. वडे लई महाग आहेत बाबा लई महाग आहेत. सगळी मच्छी मिळते पण या कोळीम नाही मिळणार. कोळीम भेटत ना आगरानच भेटते. मिठाचे आगर बांधलेले असतात ना तिथंच तो भेटतं. जिथं पाणी अडकते तिथं तो कोळीम होतं म्हणजे कोळंबी होतं त्यापासून कोळीम तयार होतं. बारीक जीव कोळंबीच असते. ते कोळीम कोळंबी असतं आपली ना तिथंच बारीक जीव असतं. ही ना झिले कोळंबी. झिले कोळंबीचं आपलं एक कोळीम. पहिल्या तुझा आवडतेस का नाही. पक्का ना चीज फोटो आपलं. तेव्हा किती 10 रुपये वाटत. किती जाम त्यांनी 400-500 रुपये होता ना. आता तोच कोलिंग 2-3 हजार होईल.
झाले ना? हो झाले. आपले वडे आता झाले आणि भाकरी घेतोय आणि बसते खावाला. काढ एखादी बाईने काढली. बस बस बस, ही भाकरी घे आणि एक भाकरी. चला भाकरी आहे आणि वडे घेऊन बसते खावाला. बघताय समोर, बघताय समोर आपल्या वड्या आणि भाकरी. तर वडी दाखवते पहिले तुम्हाला. वडी एकदम भारी शिजली. कोलमाच्या वड्या, काळ्या कोलमाच्या वड्या, वड्या आहेत ना काळ्या कोलमाच्या. आपण पहिल्यांदा खाऊन बघू, टेस्ट करून बघू. तर वडे आहेत ना, या वड्यांना जाम मागणी आहे. एवढे महाग असतात कारण कोलीम भेटत नाही ना, त्याच्यामुळे जरा जास्तच महाग असतात. पण आपला भेटला आहे, नितेशने दिला आहे. तर बघू, टेस्ट करून बघू आपण नक्की कसे लागतात. शिजल्या पण भारी, लागतं भारी. भाकरीशी अजून भारी लागलेल्या. भाकरीशी जाम मजेत खायला. मस्त मस्त. मी काढतोय भाकरी, खातोय कोलमाची भाकरी. व्हिडिओ एन्जॉय करा. आवडले असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा. कारण कोलीम भेटते कोणला, मी दाखवते तरी. चला भेटू आपण अशाच एका नवीनमध्ये. बाय.